खाणी उत्खनन करत असताना सोन्याच्या कणांनी एक साथ पलायन केले. हे अगणित कण नदीच्या खोऱ्यातून वाळूत पसरले. आजही ही वाळू तासनतास उपसून त्यातील सोनेरी कण वेचले जातात. या नदीच्या खाली सुवर्ण साठा असावा असा जाणकारांचाही कयास आहे. प्रवाही नदी पट्टी फिरवली तर सोनेरी रंगमणे डोळ्यात भरतो. सूर्याची किरणे त्यात आपली जादूगारी दाखवणारच नक्की. नवजात बालकाला सुवर्णाचा स्पर्श करून मध चाटवला जातो. सोन्याचा अत्यंत पातळ पत्रा बनवला आणि बनवता येतो. ते उन्हात भाजत नाही, पावसात चिंब भिजले तरी ते गंजत नाही. जाणकारांशिवाय सामान्य जनांना ते वितळवता येत नाही. प्रचंड विनिमय मूल्य असलेला सोने हा एकमेव नसला तरी प्रमुख मौल्यवान धातू आहे. म्हणूनच पिवळ्या धम्मक गुळाला शेतकरी सोन्याची उपमा देतात. कापसाला पांढरे तर सोयाबीनला पिवळे सोने म्हणतात. सुतळीच्या जूट म्हणजेच जूटच्या धाग्याला सोनेरी, हिरव्या चहाला बांबूला आणि तेंदू या धूम्रपानास उपयुक्त पानालाही हिरवे सोने म्हणतात म्हणून संबोधतात. मिरी, कोळसा, खनिज तेल या सर्व वस्तूंना काळे सोने म्हणतात म्हणून गौरविले जातात. हरियाणातील मुरा जातीच्या म्हशीला सोन म्हैस म्हणतात, कारण ही म्हैस दिवसाला 10 ते 16 लिटर दूध देते. सोन्यासारखा पिवळा रंग असलेल्या चाफ्याच्या फुलाला सोन चाफा म्हणतात. हे सोन चाफा हे नाव समर्पक नाव दिलेले आहे. रात्री चमचमणाऱ्या काजव्याला सुवर्ण कीटक असे म्हटले जाते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक औद्योगिक सांस्कृतिक तुलनेने संपन्न शहरांना सुवर्ण त्रिकोण म्हणतात. जयपूर, दिल्ली, आग्रा हा भारतातील आणखी एक सुवर्ण त्रिकोण. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि लंडन हा इंग्लंडचा सुवर्ण त्रिकोण. बीजिंग, झियान आणि शांघाय हा चीनमधील सुवर्ण त्रिकोण. बुडापेस्ट, व्हिएन्ना, प्राग हा आणखी एक युरोपीय सुवर्ण त्रिकोण. सुवर्णभूमी या नावाला साजेसे सोन्याचे उत्पादन मात्र भारतात होत नाही. सन 2012 ते 2022 या किलोवरून या दशकात भारतात सोन्याचे उत्पादन 2190 किलोवरून 1250 किलोंवर आलेले आहे. भारतात वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी परकीय चलन खर्च करावे लागते. भारतात दरवर्षी साधारण 1 कोटी विवाह होतात. या विवाहात किमान एक गुंजभर तरी सोने देता यावे अशी गरीबातल्या गरीबाची ही धडपड असते. एका ग्रॅमचा 10वा भाग म्हणजे 1 गुंज. जगात शांतता नांदत असते तेव्हा सोन्याचे भाव संथ गतीने वाढतात किंवा स्थिर राहतात. युद्धाचे ढग जमा झाले की सोने हळूहळू झळाळू लागते. अस्थिरता वाढली की